हेरले परिसरात पडलेल्या वादळी पावसामुळे दाणादाण उडाली अनेक ग्रीन हाऊस जनावरांचे गोठे राहत घर आणि शेतघरांचं तीस लाखाहून अधिक नुकसान झालंय तर विजेचे खांब उखडून पडल्यानं वीज पुरवठा विस्कळीत झाला होता हातकणंगले तालुक्यातील हेरले परिसराला गुरुवारी सायंकाळी वादळी पावसानं झोडपून काढलं हेरले मधील दादासाहेब बाळूकोळेकर कोळेकर यांचं ग्रीन हाऊस आहे त्या त्यामध्ये त्यांनी रंगीत ढबू मिरची केली आहे हातातोंडाशी आलेलं पीक आणि ग्रीनहाऊसला गुरुवारच्या वादळी वाऱ्याचा फटका बसला आणि सुमारे दहा ते बारा लाख रुपयांचं नुकसान झालंय तर महिला शेतकरी असलेल्या राजश्री निंबाळकर यांनी एक एकरात एक डच गुलाब तर एक एकरामध्ये जरबेरा फुलांची लागवड केली आहे या फुलशेतीचं पंधरा लाख रुपयांचं नुकसान झालं शिवाय अण्णा बाळू कोळेकर यांचं ग्रीनहाऊस सचिन जायगोंडा पाटील यांच्या जनावरांच्या गोठ्याचं नुकसान झालंय शौकत रमजान पेंढारी सुरेश पारिसा चौगुले यांच्या घराचं छत उडून गेलं तर मौजे वडगाव इथल्या अठरा ग्रामस्थांच्या शेतघरांचंही प्रचंड नुकसान झालंय दरम्यान मालेवाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर विजेचे खांब उखडून पडले आहेत तर काही घरांचंही नुकसान झालं याबाबत मंडल अधिकारी भरत जाधव तलाठी एस ए बर्गाले महम्मद जमादार यांनी पंचनामा केला शासनस्तरावर मदत मिळावी अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त होतीय